केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचं अल्पमुदतीच्या कर्जाचा व्याज परतावा म्हणून 1.5% परत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही 34,856 कोटी रुपयांची तरतूद करून शेतकऱ्यांच्यावर फार मोठे उपकार केल्याचा आव अनेक केंद्रीय मंत्र्यांनी ट्वीट करून व्यक्त केलेला आहे। मला या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि या सर्वच केंद्रीय मंत्र्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे, नेमकं तुमच्या सरकारने निर्णय काय घेतला ही जरा आम्हाला समजावून सांगाल का, कारण गेली 15 वर्ष केंद्र सरकार अल्प मुदत कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना 2% व्याज परतावा देत होतं। मोदी सरकारने 6 महिन्यापूर्वी तो निर्णय रद्दबातल करा, म्हणजे जवळपास 46,500 कोटी रुपये वर्षाला व्याज परताव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत होते ते बंद केले आणि आता 34,856 कोटी रुपये दिले म्हणून स्वतःचीच पाट तुटून घेत आहे। हे का मुळामध्ये 11,618 कोटीचा चुना शेतकऱ्यांना का लावला या प्रश्नाचं पहिल्यांदा मला उत्तर द्या। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।